डोंबिवलीत खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक, खड्ड्यात बसून मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केला निषेध, पालिका आयुक्तासह सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी। यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यात यावेत अशी मागणी अनेक दिवसांपासून नागरिक तसेच राजकीय पक्षांकडून केली जात आहे, मात्र प्रशासनाकडून अद्यापही खड्डे बुजवण्याबाबत कारवाई संत गतीने सुरू आहे। या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। अखेर आज मनसेने आक्रमक पावित्रा घेतला आणि डोंबिवली शहरातील अंतर्गत रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांबाबत मनसेने प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। डोंबिवली पूर्वेकडील टिळक चौकात हातात फलक घेत मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यातच बसून ठिय्या आंदोलन केलं। यावेळी मनसेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांसह सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। इथे आमच्या डोंबिवली शहरामध्ये 360 कोटी, 460 कोटी, कधी 255 कोटी, कधी 455 कोटी असे आकडे नेहमी दिले जातात। रस्त्यांचं काम काय होताना कधी दिसत नाही। आज तुम्ही बघू शकता आपण लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या खाली आहोत। दरवर्षी आम्हाला इथे आंदोलन करावं लागतं पण कधीच कुठलाच रस्ता धड अवस्थेत आहे असं दिसत नाही। प्रशासनाचा निषेध करून त्यांचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे। गणपती बाप्पा 4 ते 5 दिवसांनी येणार आहेत, गणेशोत्सव आहे, आणि तरीसुद्धा या आयुक्तांना आणि सिटी इंजिनियरला लाज वाटत नाही आहे। डोंबिवली आणि कल्याण सगळ्या रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे, त्यामुळे गणपती बाप्पा आता तरी त्यांना सुबुद्धी द्यावं अशी आम्ही पक्षाच्या वतीने बाप्पाला प्रार्थना करतो।